कलम 370 हटवलं तर काश्मीरमध्ये भारताचा झेंडा हातात घेणारा कोणीही राहणार नाही. कलम 370 हटवल्यास काश्मीर भारतापासून वेगळं होईल. काश्मीरची जनता कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला कधीच स्वीकारणार नाही. ही वक्तव्य आहेत जम्मू काश्मीरमधील स्थानिक नेते आणि देशातील काही विरोधी पक्षातील नेत्यांची. आता त्यांच्या या बोलण्याने काही फरक पडला नाही ही वेगळी गोष्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप प्रणित एनडीए आघाडीच्या सरकारने बेकायदेशीर कलम 370 कायदेशीर मार्गाने हटवले आणि काश्मीरला खऱ्या अर्थाने भारतासोबत जोडलं. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर काश्मीरमधील दगडफेक बंद झाली. दहशतवादी घटनांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली. काश्मीरमध्ये पहिल्यांदा थेट परकीय गुंतवणूक आली. आता या सर्व कारणांमुळे सर्वसामान्य काश्मीरी जनता आनंदी आहे असा दावा भाजपकडून करण्यात येतोय. तर काश्मीरमधील स्थानिक विरोधी पक्ष आणि काँग्रेसच्या दाव्यानुसार काश्मीरी जनता कलम 370 हटवल्यामुळे दुःखी आहे. आता नेमकं खरं कोण बोलतंय हे शोधण्याला एकच मार्ग आहे, तो म्हणजे निवडणुका. कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांव्यतिरिक्त कोणत्याही मोठ्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांच्या टक्केवारीवरून ठरणार होतं की काश्मीरी जनतेच्या मनात नेमकं काय आहे. तर काश्मीरच्या जनतेने मतदानाच्या 35 वर्षाचा रेकॉर्ड तोडून दाखवून दिले की काश्मीरच्या जनतेने कलम 370 हटवण्याचा निर्णय स्वीकारला आहे. पण महत्वाचा प्रश्न हा आहे की निवडणुकांच्या बाबतीत उदासीन राहणाऱ्या काश्मीरच्या जनतेने यावेळीच्या लोकसभा निवडणुकीत इतका भरघोस प्रतिसाद कसा दिलाय. मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काश्मीरी जनतेने कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य दिलं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्रेयश खरात आणि कॅमेरा आहेत सानिका चव्हाण. काश्मीरमध्ये वाढलेल्या मतांची टक्केवारी लोकांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याच्या आधी आपण जम्मू आणि काश्मीरमधील लोकसभा मतदारसंघाची थोडक्यात माहिती घेऊ. केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये एकूण 5 लोकसभा मतदारसंघ आहेत. यातील जम्मूच्या भागात उधमपूर आणि जम्मू हे 2 लोकसभा मतदारसंघ येतात. तर काश्मीर खोऱ्यात श्रीनगर, बारामुल्ला आणि अनंतनाग राजौरी या 3 लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो. महाराष्ट्रात ज्या प्रकारे 48 लोकसभा मतदारसंघांसाठी 5 टप्प्यात मतदान पार पाडलं, तशाच प्रकारे जम्मू काश्मीरमधील 5 लोकसभा मतदारसंघासाठी 5 टप्प्यात मतदान पार पाडलं. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा कारणामुळे एका टप्प्यात एकाच लोकसभा मतदारसंघात मतदान घेण्यात आलं. ही झाली लोकसभा मतदारसंघांची माहिती. आता आपण माहिती घेऊ जम्मू काश्मीरमधील राजकीय पक्षांची. काश्मीरमध्ये भाजप आणि काँग्रेस हे 2 राष्ट्रीय पक्ष आहेत. भाजपनं या लोकसभा निवडणुकीत जम्मू आणि उधमपूर लोकसभा मतदारसंघातच आपले उमेदवार दिले आहेत. या 2 राष्ट्रीय पक्षांव्यतिरिक्त अब्दुल्ला घराण्याचा नॅशनल कॉन्फरन्स आणि मेहबूबा मुक्तीचा PDP हे 2 जुने पक्ष आहेत. यात अल्ताफ बुखारी यांचा अपनी पार्टी, सज्जाद लोन यांची पीपल्स कॉन्फरन्स आणि गुलाम नबी आझाद यांची डेमोक्रेटिक प्रोग्रेस आझाद पार्टी मैदानात आहे. भाजपनं काश्मीर खोऱ्यातील 3 लोकसभा मतदारसंघात उमेदवार दिलेले नसले तरी भाजपने आपल्या समर्थकांना अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स आणि मेहबूबांची PDP आणि काँग्रेसला मतदान न करण्याचं आवाहन केलं आहे. म्हणजेच भाजपचा अप्रत्यक्षपणे अपनी पार्टी आणि सज्जाद लोन यांच्या पक्षाला पाठिंबा आहे. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात भाजपकडून अब्दुल्ला आणि मुक्तींच्या विरोधात अल्ताफ बुखारी आणि सज्जाद लोन आव्हान देत आहेत असं आपण म्हणू शकतो. ही सगळी माहिती घेतल्यानंतर आपल्याला जम्मू काश्मीरमधील राजकीय परिस्थितीचा अंदाज आला असेल. आता आपण येऊ मुख्य प्रश्नांकडे. काश्मीरमध्ये मतांचा टक्का किती वाढला आणि मतदानाचा टक्का वाढण्यामागे कोणती कारणं आहेत. काश्मीर खोऱ्यातील 3ही लोकसभा मतदारसंघात मतांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता तुम्हीच पहा, 2019 लोकसभा निवडणुकीत श्रीनगर लोकसभा मतदारसंघात 15% कमी मतदान झाले होते. त्या श्रीनगर लोकसभा मतदारसंघात यावेळी 38% मतदान झालं आहे. तर बारामुल्ला मतदारसंघात 2019 निवडणुकीत 34.60% इतके मतदान झाले होते. तर यावेळी बारामुल्ला लोकसभा मतदारसंघात 59.1% इतके कमी मतदान झाले आहे. 5व्या आणि शेवटच्या टप्प्यात झालेल्या अनंतनाग राजौरी लोकसभा मतदारसंघात तर मतदानाच्या टक्केवारीने 35 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला. 2019 लोकसभा निवडणुकीत राजौरी अनंतनाग राजौरीमध्ये अवघे 9% मतदान झाले होते. यावेळी त्याच अनंतनागच्या मतदानाचा टक्का 51.35% अधिक झाला आहे. राजकीय विश्लेषक काश्मीरमध्ये वाढलेल्या मतदानाचा वेगवेगळा अर्थ काढत असले तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे, ती म्हणजे कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरी जनतेचा भारतीय व्यवस्थेवर विश्वास वाढलेला आहे. त्यामुळेच मतदान करण्यात उदासीनता दाखवणारे काश्मीरी मतदान करण्यात पुढाकार घेत आहेत. मतदान वाढण्यास कारणीभूत ठरलेला आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, तो म्हणजे सुरक्षा व्यवस्था आणि अलगावादी नेत्यांचा सफाया. काश्मीरमध्ये सुरक्षा बलावर करण्यात येणारी दगडफेक इतिहास जमा झाली आहे.
त्यासोबतच काश्मीरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना सुद्धा मोठे हल्ले करण्यात अपयश येत आहे. त्यामुळे दहशतवाद्यांची आता निष्पाप लोकांची टार्गेट किलिंग करण्यास सुरुवात केली आहे. पण आधीच्या तुलनेत अशा घटनांची संख्या कमी झालेली आहे. त्याबरोबरच काश्मीरमध्ये सतत संप आणि बंद करण्याची भाषा करणारे अलगावधी नेत्यांचा मृत्यू झाला आहे आणि जे जिवंत आहेत ते तुरुंगात सरकारचा पाहुणचार घेत आहेत. त्यामुळे यावेळीच्या लोकसभा निवडणुकीत कोणतंही बहिष्कार टाकण्याची भाषा झाली नाही. या कारणामुळे सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. त्यासोबतच काश्मीरी जनतेला पहिल्यांदा सरकारी कार्यालयात काम होताना दिसत आहे. अब्दुल्ला आणि मुक्तीपासून मुक्त असलेल्या काश्मीरी जनतेला जमिनीवर पहिल्यांदा प्रशासन आणि प्रशासनाने केलेला विकास दिसत आहे. भाजपनं काश्मीर खोऱ्यात एकाही जागेवर उमेदवार दिला नसला तरी पक्षावर काश्मीरमधील स्थानिक मतदारांकडून उमेदवार देण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. विशेष म्हणजे अनंतनाग लोकसभा मतदारसंघातून भाजपनं आपल्या उमेदवार द्यावा यासाठी स्थानिक पातळीवर मतदारांची ठराव पास केला होता. कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारने जम्मूतील पहाडी जमातीचा समावेश शेड्यूल ट्राईबमध्ये केला. जम्मूचा हा भाग अनंतनाग लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघात भाजपनं आपला उमेदवार द्यावा अशी मागणी पहाडी जमातीच्या मतदारांकडून करण्यात येत होती. काश्मीरमध्ये अशा प्रकारचा पाठिंबा एखाद्या पक्षाला मिळणं ऐतिहासिकच म्हणावं लागेल. भाजप या लढाईत नसली तरी काश्मीर खोऱ्यातील 3 जागांवर अब्दुल्ला आणि मुक्तींच्या पक्षाचा सफाया झाल्यास भाजपसाठी हा मोठा विजय असेल. तर जम्मूतील 2 जागा भाजप आपल्या ताब्यात ठेवण्यास उत्सुक असेल. 2019 जम्मूतील 2 जागांवर भाजपनं विजय मिळवला होता. यावेळी सुद्धा भाजपला या 2 जागांवर मोठा विजय मिळेल अशी आशा आहे. तुम्हाला काय वाटतं, काश्मीरमधील वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडेल? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास याला लाईक करा, शेअर करा आणि महाएम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.